मेलेल्या जनावरांचे मांस खाण्यासाठी एकेकाळी कळपाकळपाने गिधाडे जमा व्हायचे, मात्र गेल्या एका दशकापासून गिधाडे गायब झाल्याने मेलेल्या जनावरांची दुर्गंधी येत आहे। जवळपास गिधाडे नामशेष झालेले दिसून येत आहेत। ग्रामीण भागात मेलेल्या जनावरांचे मांस खाण्यासाठी एकेकाळी कळपाकळपाने गिधाडे जमा व्हायचे आणि ते फस्त करायचे, त्यामुळे दुर्गंधी कमी होत होती। परंतु गेली एका दशकापासून अचानक गिधाडे गायब झाले आहेत। नायगाव तालुक्यातील काही भाग गंगथडी म्हणून ओळखला जातो। पूर्वी या भागातील नदी नाले उन्हाळ्यातही वाहत होती, त्यामुळे या भागात चारा आणि पाण्याची भरपूर सोय होती। साहजिकच या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुपालन करीत होते। जनावरे दगावण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे मेलेल्या जनावरांचे मांस खाण्यासाठी जत्थेच्या जत्थे गिधाडे जमत असत आणि त्याची विल्हेवाट लावत असत। परंतु गेल्या 10-12 वर्षांपासून नदी नालेही कोरडी पडत आहेत, त्यामुळे गिधाडे नामशेष झाले आहेत। याकडे कोणत्याही प्राणी मात्र संघटनेने लक्ष दिले नाही। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जे काही नैसर्गिक नियम आहेत त्यांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे। गिधाडा बरोबर चिमणेही गायब झाले आहेत। सकाळी सकाळी घराच्या अंगणात होणारा चिमण्यांचा चिवचिवाट आता कानावर पडत नाही। मोबाईल टॉवरमुळे चिमण्या मरत असल्याचे बोलले जात आहे। सध्या वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे सुद्धा घुबड, पिंगळा, वल्ली, बहिर ससाना यांसारखे प्राणी सुद्धा नामशेष होत आहेत। आता हे पक्षी लहान मुलांना पुस्तकात चित्राच्या रूपाने बघायला मिळणार आहेत। ग्रामीण भागातील मुलांना पूर्वी एखादा प्राणी किंवा पक्षी बघायला प्राणी संग्रहालयात जायची गरज नव्हती। आता अनेक पक्षी अनेक प्राणी नामशेष होत असल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे। गंगाधर ढवळे, AIN News, नायगाव।